नमस्कार स्वागत आहे आपलं कथागुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर मित्रमैत्रिणींनो नवरात्रीनिमित्त आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या व्हिडिओला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार आजची आपली कथासुद्धा सप्तशृंगी मातेशी निगडीतच आहे आजची आपली कथा आहे मातेच्या माते एका अशा भक्ताची जिने मातेला केलेल्या नवसासाठी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही आज आपण सप्तशृंगी गडावरील सतीच्या कड्याची महिमा सांगणारी एक सुंदर कथा पाहणार आहोत या कथेचा आनंद घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा कथा आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करून अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून नित्य नेमाने ती देवीची भक्ती करत असे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नित्यकामे करत असताना ती सतत देवीचे नाव घेत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्षे उलटून गेली होती पण तिला मुलबाळ नव्हते त्यामुळे ती संसारात दुःखी होती सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच न चुकता ती मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती अशीच मातेच्या दर्शनाला गेली तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि मातेला म्हणाली की हे माते तू सर्वांच्या नवसाला पावतेस सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस पण माझ्या हकेला तू कधी उभी राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात दुःखी आहे माझं दुःख तू कधी दूर करणार आज मी तुला नवस करते की मला जेव्हा बाळ होईल ना तेव्हा मी बैलगाडी करून बाळाला घेऊन तुझ्या दर्शनाला येईन तुझ्या पायाशी त्याला ठेवेन आणि या शीत कड्यावरून बैलगाडीने खाली उतरून जाईन त्यावेळी गडावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता भाविक श्रद्धेने पाय मातेच्या दर्शनाला येत असत तीव्र अवघड अशा शीतकडावरून बैलगाडीने खाली उतरून जाणं केवळ अशक्यच होतं पण तिने बाळासाठी मोठ्या विश्वासाने आईला तसा नवस केला आणि ती घरी निघून गेली एका वर्षानंतर मातेच्या कृपेने तिला सुंदर तेजस्वी असे बाळ झाले आणि तिला काही दिवसांनी मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस फेडण्यासाठी तिने तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यास सांगितले नवे उमद्या दमाचे खिलारी बैल गाडीला झुंपून गाडी तयार झाली ती महिला तिचा पती पंधरा ते वीस दिवसाचं तिचं लहान बाळ आणि घरातला एक गडी असे हे सर्वजण बैलगाडीत बसून मातेचा नवस फिडायला निघाली खिलारी बैलजोडी जुंपलेली ही बैलगाडी गडावर पोहोचली सर्वांनी मातेचं दर्शन घेतलं महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी सप्तशृंगी मातेला नवस बोलली होती की बाळासकट ह्या बैलगाडीने मी या कडावरून खाली उतरेन तिचं हे बोलणं ऐकून पती घाबरला संतापाने म्हणाला हे बाई तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही तुला काय करायचं ते कर मी माझा जीव धोक्यात घालणार नाही आणि या गाडीत बसणार नाही पतीच्या या बोलण्यामुळे ती महिला अजिबात डगमगली नाही तिची मातेवर अफाट श्रद्धा होती तिचा विश्वास होता की जन्माला घालणारी पण ती आहे आणि जीव घेणारी पण ती आहे मग कसली भीती त्यामुळे न डगमगता ती बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत आणलेल्या गड्याला तिने सांगितले तू बस गाडीत काही काळजी करू नकोस माता आपल्या पाठीशी आहे त्या गड्यानेही महिलेच्या विश्वासावर विश्वास ठेवला महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करण्यास सुरुवात केली गड्याला तिने सांगितले की घे देवीचे नाव आणि दे गाडी झोकून आणि काय आश्चर्य शीतकड्यावरून ती गाडी जेव्हा खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलांनाही काही झालं नाही देवीचा हा चमत्कार पाहून शीतकड्याला तेव्हापासून सतीचा कडा असे नाव पडले आजही या ठिकाणी पुरावा म्हणून गाडीच्या चाकांचे वण दिसतात खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा अगाध आहे अपार आहे तर मित्रमैत्रिणीनो देवाला नवस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे शक्य असेल तेच नवस बोला आणि जे बोलाल ते श्रद्धापूर्वक पूर्ण करा तुमची श्रद्धा भक्ती एकनिष्ठ असेल ना तर कोणताही देव कोणत्याही रूपात तुमच्या हाकीला नक्की धावून येईल मुळात आपला जर आपल्या भक्तीवर विश्वास असेल ना तर आपण काहीही साध्य करू शकतो तर मित्रमैत्रिणीनो भक्तीमधली शक्ती दाखवून देणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा तुमच्या कमेंट ऐकायला मला खूप आवडेल आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा सुंदर दर्जेदार कथेसह तोपर्यंत धन्यवाद